नमस्कार, मी पंकज कपले, लाईव्ह ट्रेंड न्यूजमधले आपले स्वागत. उद्या मुक्ताईनगर येथून एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. आपण बघू शकता आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे व या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप म्हणजे पूर्ण हॉलप्रमाणे तयार केलेला आहे. त्याच्यासाठी मुक्ताईनगरमध्ये उद्या जवळपास 40 ते 45 हजार लोकांचा जनसमुदाय जमण्याची अपेक्षा आहे. आपल्यासोबत आहेत पंकज राणे व कोथडी येथील उपसरपंच, यांच्याकडून आपण जाणून घेऊया ज्या सभेची जी तयारी जोरदार सुरू आहे त्याबद्दल आपण काय सांगाल. इथं किती जनसंख्या अपेक्षित आहे इथे उद्याच्या सभेसाठी? इथे आम्ही उद्याच्या सभेसाठी आमचं नियोजन 10-15 दिवस झाले चालू आहे. तर आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन इलेक्शनच्या जशाप्रमाणे आम्ही वोटिंग जसं काढतो त्याप्रमाणे आमचं नियोजन एकदम बारकाईने तिथे चाललं आहे. तर जास्तीत जास्त आमचे संख्या म्हणजे 35 ते 40 हजार लोकांची संख्या येणे अपेक्षित आहे आणि ते 100% येईलच. आपण इथं पार्किंगची व्यवस्था कशाप्रकारे केलेली आहे? पूर्ण जिल्हाभरातून गाड्या वगैरे येणार आहेत त्याच्यासाठी पार्किंगची व्यवस्था? हे आमच्या इथे बाजूला एक आस्थानगरी आहे, आस्थानगरीमध्ये तिथे काही पार्किंगची व्यवस्था चालू आहे. आता तिथे JCB वगैरे आम्ही लावलेला तिथे साफ करणं चालू आहे. आणि इथे सारबडलीमध्ये एक जयस्वाल लॉन म्हणून आहे, जसवाल लॉन, आणि इकडे कोथडीमध्ये व्यवस्था लावलेली आहे. आम्ही म्हणजे तिघी चारी बाजूने आम्ही पार्किंगची व्यवस्था लावलेली आहे. अपेक्षित लोकसंख्या किती असू शकते आणि कार्यक्रमाचं नियोजन किती वाजेपासून सुरू होणार आहे? त्यांचे काही जे मुख्यमंत्री येतात त्यांचा काही दौरा आहे का याच्या आधी किंवा सरळ सभेसाठीच येणार आहेत? नाही, त्यांचा दौरा आता ॲक्च्युली ते जळगावहून येणार आहे. ते जळगावहून येता येता ते तिथून बोदवड चौफल्लीपासून त्यांचा रोड शो आहे. तो बोडगोड चौफली रोड शो झाला की डायरेक्ट ते इथे 3 वाजता 3-3:30 पर्यंत सभे ठिकाणी पोहोचणार आहे. उद्याचा जो मुक्ताईनगरमध्ये होणारा मुख्यमंत्र्यांची सभेचा सभा आणि जो मेळावा आहे तो आपण लाईव्ह ट्रेंड न्यूजवरती उद्या दिवसभर लाईव्ह बघू शकता. त्यासाठी लाईव्ह ट्रेंड न्यूजसोबत जुळून राहावे अशी अपेक्षा.